नमस्कार, पॅम की रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला चना रोस्ट दाखवणार आहे. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. चणे हे मोठे काबुली चणे आहेत, हे भिजवून घेतलेले. हे 4 तास ते 5 तास आधी भिजवून घ्यायचे आहेत. तांदळाचं पीठ हे थोडंसं जाडसर आहे. नंतर टिक्का मसाला, हा टिक्का मसाला बाजारामध्ये मिळतो तो घेऊन यायचा. तो टिक्का मसाला मी इथे घेतलेला आहे आणि थोडं मीठ. आता आपण हे सगळं चण्यासाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ, टिक्का मसाला, जसा लागेल आपण त्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. थोडं मीठ आणि हे पाणी टाकून आपल्याला भिजवायचं आहे. हे तयार करत असताना आपण कढईमध्ये भरपूर तेल असं घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे. मुलं नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेले असतात आणि आपल्याला ते नेहमी सांगतात नवीन काहीतरी पाहिजे. मग आपण हे घरच्या घरी त्यांना चना रोस्ट करून खाऊ घालू शकतो. पण हे घरच्या घरी आपल्याला बनवायचं आहे. चना रोस्ट आपण हॉटेलला गेलो तर आपल्याला हा नेहमी मिळतो, पण तो आपण घरच्या घरी मुलांना खाऊ घालायचा आहे. आता हे चणे आपल्याला या पिठामध्ये थोडे थोडे टाकायचे आणि ते आपल्याला तेलात सोडायचे. तेलात सोडताना थोडे काळजीपूर्वक एक एक हळूहळू सोडायचे, कारण तेल उडण्याची शक्यता असते. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. पहा छान कडक झालेले आहेत. हे अगदी चांगले कडक होऊ द्यायचे तेव्हा ते कुरकुरीत लागतात. चण्यांना पीठ तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त लावायचं का हे ठरवू शकता. थोडं कमी राहिलं तरी चालतं, जास्त राहिलं तरी चालतं. आणि हे कुरकुरीत झाल्यानंतर काढून घ्यायचे. पहा, चना रोस्टेड आपले तयार आहे. आता यावर आपण थोडा कांदा टाकायचा आहे, थोडा टोमॅटो चिरलेला आहे तो टाकायचा आहे, थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडा हा चाट मसाला घेतलेला आहे मी, हा चाट मसाला थोडा टाकायचा आहे. चाट मसाला हा तुम्हाला चटपटीत जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. आणि जर तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही यासोबत हिरव्या मिरच्या तळूनही खाऊ शकता. पहा, चना रोस्टेड तयार आहे. आणि आता शेवटी यावर लिंबू निपळायचा आहे. लिंबूने आंबट छान चटपटीत चव होते. पहा, चना रोस्टेड तयार आहे. घरच्या घरी चना रोस्टेड. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.